किती वर्ष आम्हाला शत्रू म्हणून समजणार आहात, किती वर्ष खोटा इतिहास सांगणार आहात, किती वर्ष लोकांना फसवणार आहात। आणि सुरुवातपासून चालू आहे, म्हणजे मुद्दाम आम्ही आज बॅनर लावले, ते कोकाचे नेमाडे ते भुजबळ असे लावले, कोकाचेने ते जाहीरपणे पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकात पूर्णपणे खोटा इतिहास लिहिला आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन माननीय शरद पवार साहेब करतात, ते बोलताना आणखी काहीतरी खोटं त्यात ॲड करतात, ते मुद्दामून भास्कर कुलकर्णीच्या पाशी येऊन थांबतात, लोकांना विचारतात काय तो कोण होता अफजल खानाचा वकील, कुलकर्णी ना, मग लोक टाळ्या वाजवतात। मी त्या समोरच्या टाळ्या वाजवणं लोकांचा सुद्धा निषेध करतो। स्वराज्याचा आडवा येणारा एक नाही शंभर भास्कर कुलकर्णी कापावेत, एकही कुलकर्णी, देशपांडे, जोशी आणि ब्राह्मण संस्था त्याला विरोध करणार नाही, पण त्याचबरोबर छत्रपती शिवाजी राजेंच्या बरोबर असणारे दादोजी कोंडदेवांपासून बाजीप्रभू देशपांडेंपर्यंतचा उल्लेख का होत नाही, आणि छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्याच्या आडवे येणारे त्यांचेच नातेवाईक, त्यांचे सासरे, त्यांचे मेवणे, त्यांचा सुद्धा उल्लेख का होत नाही। खरं तर ब्राह्मण महासंघाची स्थापना ही तसं आपण सांगू शकतो की अगदी अनपेक्षितरित्या झाली, ठरवलंही नव्हतं। कोथरूडचा म्हणजे मागच्या 2.5 वर्ष आधी कोथरूडचा जेव्हा एक जागा बदलली गेली, मेहतेचं तिकीट नाकारलं गेलं, तेव्हा आमच्या मनात एक शंका आली की पुणे जिल्ह्यामध्ये 36 आमदार आहेत एकूण। एक काळ असा होता की 36 पैकी 21 आमदार हे ब्राह्मण समाजाची बाजू घेणार होते, मुद्दाम असं म्हणजे स्पष्ट आणि सरळ, कारण जेव्हा जातीय आरक्षणाचा विषय असतो, जेव्हा पुणे शहरातले 2 मतदारसंघ राखीव असतात, पुणे जिल्ह्यातले 9 मतदारसंघ राखीव असतात, महाराष्ट्रातले 9 लोकसभा मतदारसंघ राखीव असतात, त्याच्या मागची कारणं असतात की त्या त्या समाजाची बाजू, त्या त्या समाजाची भूमिका लोकसभेत, विधानसभेत पोहोचली गेली पाहिजे, महानगरपालिकेत पोहोचली पाहिजे।